नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावरती 2 कोटींची उधळण, राज्य सरकारकडून केला जाणार खर्च. तुळजाभवानी मंदिरात जाण्यापासून स्थानिक पुजाऱ्यांना रोखलं, पुजाऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन. सोयाबीनला मिळणार 4,000 पेक्षा जास्त भाव, पाशा पटेल यांचं प्रतिपादन. जाफराबाद येथे 5 दुकानांना आग, 60 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान. सिल्लोड येथे शेतकरी आसूड मोर्चा, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. एकीकडे राज्यात तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण राज्य सरकारकडून केली जाणार आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण राज्य सरकारकडून केली जात आहे. येत्या 19 तारखेला शिर्डी येथे होणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या ई गृहप्रवेश कार्यक्रमाला माणसे जमवावीत म्हणून ग्रामविकास खाते 2 कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना नाश्ता, येण्या जाण्याची सोय आणि बसवर बॅनर लावण्यावर सरकारी तिजोरीतून खर्च केला जातोय. 20,000 घरकुल लाभार्थी कुटुंबियांना उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले असून जवळपास 40,000 लोक उपस्थित राहण्याचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू असताना तुळजापुरातील स्थानिक पुजारी यांना शिवाजी दरवाजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवलं होतं. या कृतीच्या निषेधार्थ स्थानिक पुजारी वर्गाने शिवाजी दरवाजात ठिय्या आंदोलन केलं आहे. पाहूयात हे वृत्त. तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे. 6व्या माळेदिवशी स्थानिक पुजारी यांना शिवाजी दरवाजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले होते. या कृतीच्या निषेधार्थ स्थानिक पुजारी वर्गाने शिवाजी दरवाजात ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक घालण्यास जाणाऱ्या महंत तुकोजी बुवा यांना अडवून धरल्यानं अभिषेक पूजेस जवळपास 15 मिनिटे उशीर झाला. सध्या मंदिरात भाविकांची खूपच गर्दी पाहायला मिळते. यावेळी मोठ्या प्रमाणात पुजारी वर्ग एकजुटीने पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाच्या विरोधात पुजारी वर्गांनी जोरदार घोषणाबाजी केली. ती अडचण दूर होण्यासाठीच आपण पेटदर्शनची सोय केली आहे, त्याचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. काही लोक मागणी करतात पण त्यांना समजायला आवश्यक असतं आणि ते समजून सांगितल्यानंतर ते मान्य करतात की आपण पेटदर्शन घ्यावं आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोक पेटदर्शनचा लाभ घेत आहेत. ठीक आहे, म्हणणं कुठली समस्या नाही. पहिल्या दिवसापासून कालच्या तारखेपर्यंत पेटदर्शनमध्ये किती मंदिराला फायदा झाला, इन्कम किती मिळाला? नाही, हा इन्कमचा प्रश्नच नाही आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा मुद्दा नाही. हा मुद्दा जो आहे तो मंदिराची सुरक्षता आणि भाविकांना सुलभ दर्शन कसं घेता येईल आणि ज्यांना वेळेची अडचण आहे अशांसाठी आपण जी काही वेगळी लाईन ठेवलेली आहे त्यातून त्याला जाण्या येण्यासाठी आपण हे शुल्क आकारतो आणि त्यामधून उत्पन्न मिळावं हा कुठला उद्देश नाही. मला वाटतं काहीतरी चुकीची माहिती आलेली आहे. अगोदर जे प्रशासनाबरोबर मिटिंग झाली होती तर तो मार्ग खास म्हणजे काही कोणी यायचा याच्याबद्दल निश्चित झालं होतं. अचानकपणे दुसरे तिथे घुसत असेल तर त्यावेळेस मग साहजिकच आहे, एक प्रशासनानं जी ऑर्डर दिली ते इम्प्लिमेंटेशन करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, पण तिथे काही असं फार मोठा प्रॉब्लेम झाला असं नाही आहे. मात्र ज्याने कोणी अडवण्याचा वगैरे प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल मी आजच म्हणजे खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबद्दल कल्पना दिली. यंदा चमत्कार घडणार आहे. सण तोंडावरती आहे, हातात चांगले पीक आहे, पिकाला भावही चांगला मिळणार आहे असा आशावाद केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनला 4,000 पेक्षा जास्त भाव मिळणार असल्याची भविष्यवाणी देखील त्यांनी केली. मात्र हा भाव कसा मिळणार आणि कधी मिळणार हे सांगणं मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळलंय.
सण तोंडावर आहेत, हातात चांगले पीक आहे, पिकाला भावही चांगला मिळणार असा आशीर्वाद करत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनला 4,000 जादा भाव मिळणार असल्याची भविष्यवाणी कराड येथे केली. हा भाव कसा आणि कधी मिळणार याबाबत सांगणे हे मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळले. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना कराड येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पाशा पटेल यांनी संवाद साधला. पाशा पटेल यांनी कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून मी सोयाबीन तेलावरील इम्पोर्ट ड्युटी 7% 54% करायला लावली, त्यामुळे बाहेर देशातील सोयाबीन तेलाची आवक घटली आहे. देशातील सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे, त्यामुळे तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन तेल उत्पादन प्रक्रियेतील दुय्यम मात्र मुख्य उत्पादनापेक्षा जादा असलेल्या पेंडीच्या खरेदीसाठी चीनकडून मागणी येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे लवकरच सोयाबीन तेल उद्योग मोठ्या प्रमाणावर चालेल, त्यामुळे सोयाबीनचे भाव देखील वाढतील अशी त्यांनी संकल्पना पत्रकारांसमोर मांडली. व्यापाऱ्यांकडून 5% शेतकऱ्यांची आणखीन जादाची लूट केली जात आहे, हा मुद्दा पत्रकारांनी यावेळी पाशा पटेल यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर पाशा पटेल यांनी पत्रकारांची भूमिका ऐकून घेत तूप खाल्ले की रूप येते का असा प्रतिप्रश्न उपस्थित करून मूळ मुद्द्याला बगल दिली. आता मरताव का काय अशा अवस्थेमध्ये होती. मला सगळ्या देशातल्या सगळे सालवंटवाल्यांनी मला त्यांच्या कॉन्फरन्सला बोलवलं आणि अशी अशी परिस्थिती आम्ही सांगितलं. मी त्यांना सांगितलं एक वर्षामध्ये ही परिस्थिती मी तुम्हाला बदलून देतो, शेतकरी सोयाबीनचा पेरा वाढवतील ह्याची गॅरंटी मी देतो आणि सरकारने काय धोरण राहावं हे सुद्धा मी करून देतो. मी दोघांची जबाबदारी घेतो, शेतकऱ्याची घेतो आणि सरकारची घेतो. त्यांनी म्हटलं ठीक. मग मी मी काय केलं, मी सरकारला काय सांगितलं, 7% ड्युटी आहे ती आता वाढवा. ती वाढून घेतली आपण एक वर्षामध्ये 54%, 7-54 गेली. ठीक आहे, एक काम केलो. दुसरं काम शेतकऱ्याला काय सांगितलं की अरे सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळणार का, तर गेल्या वर्षी शेवटी 4,000 गेलता. मी शेतकऱ्यांना सांगितलं राजानो सोयाबीनला चांगलं दाम मिळणार आहे. लोक आता लोक वाटलं कापसावर तर कीड उलाले आणि म्हणून शेतकऱ्याने काय केलं यावर्षी कचकटून सोयाबीन पेरलं. मग मी आता कॉन्फरन्समध्ये जाऊन सांगितलं काय सरकारला सांगितलं होतं आयात शुल्क लावायला, आयात शुल्क वाढवला 54%, 7-12 / 44-54 झालं. सरकारने आपली भूमिका केली. नंबर एक, शेतकऱ्यांनी पेरा वाढवला काय, शेतकऱ्यांनी पेरा वाढवला. मग तुम्ही आता एक निर्णय करा ना सगळ्या सालवंटवाल्याने की MSP खाली घ्यायचंच नाही, असं करा तर तुमची इंडस्ट्री चालेल. नाही तर माझा शेतकरी काय अजून दुसरं पीक दिसलं की तिकडं तुम्ही जर नाही खरेदी करणार असलो आम्ही भावामध्ये असं दिसलं की शेतकरी दुसऱ्या पिकाकडे जातील आणि म्हणून तुम्ही हे निर्णय करा असं मी त्या सगळ्या देशभरातल्या लोकांना समजून सांगितलं. आजपर्यंत इंडस्ट्रीला असं वाटायचं की सोयाबीन कमी पैशामध्ये मिळालं तर आपल्या इंडस्ट्रीला फायदा होतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्यावरती असलेल्या भालके कॉम्प्लेक्समधील 5 शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे व्यावसायिकांचे 60 अधिकचे नुकसान झालंय. जाफराबाद शहरातील पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बळीराम भालके यांच्या 2 असलेल्या या इमारतीत मागच्या बाजूने एका दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. आग लागताच खालच्या तळातील 4 जळून खाक झाली तर वरच्या मजल्यावरीलही 4-5 सामान जळून खाक झाले आहे. या आगीत 60 लाख रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे. भोकरदन येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत खालच्या मजल्यातील 4 दुकाने जळून खाक झालेली होती. स्थानिक लोकांच्या मदतीमुळे वरील 7-8 दुकाने वाचली असून त्या ठिकाणी होणारी जीवितहानी देखील वाचली गेली. स्थानिकांनी टँकरच्या सहाय्याने अग्निशमन दल येईपर्यंत आग विझवण्याचा आतोनात प्रयत्न केला. सकाळी 9 लागलेली आग अग्निशमन दलाला स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यानंतर पोलीस आणि महसूलच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला. जाफराबाद शहरात आजपर्यंतची सर्वात मोठी आग असून तर लगतची 30-40 अधिक दुकाने जळून खाक झाली असती. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं. या आंदोलनामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत देण्यात यावी, जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्या आदींसह इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रियदर्शनी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात प्रहार शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती, प्रहार अपंग क्रांती आंदोलन आदींचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोर सभेत झाले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार असूड ओढले. शेतकऱ्यांच्या गरिबांच्या कामासाठी आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शालिनी प्लस साठी अनिल साबळे, औरंगाबाद. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूया पुढील वृत्त. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे शहीद अशोक पांडुरंग सितोळे यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब कुरकुम या मडशी यांच्या सहकार्याने शालेय मुलांच्या आरोग्य तपासणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया या संदर्भातली ही बातमी. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे शहीद अशोक पांडुरंग शितोळे यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब कुरकुंभ MIDC यांच्या सहकार्याने शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि भारत मातेच्या सुपुत्रांनी आपल्या जीवनातील अमूल्य क्षण देशरक्षणासाठी दिले अशा सुपुत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या शहीद जवानांच्या कार्यक्रमाला कर्नल DD कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, हल्ली आर्मीमध्ये पाहिजे तेवढे ऑफिसर आणि जवान यांची कमतरता आहे. जास्तीत जास्त लोकांनी आर्मी जॉईन करावी असे आवाहन कर्नल DD कुलकर्णी यांनी दिले. मन तयार होत नाही आर्मी जॉईन करण्याचं, तोपर्यंत काही फायदा होणार नाही. ते मन तयार करण्यासाठी अशा प्रकारचे जे सोहळे गावामध्ये केले आणि अशा प्रकारचे जे फंक्शन्स गावामध्ये ऑर्गनाईज केले, तर ते मुलांचा जास्त त्याच्यावर परिणाम होतो, मुलांवर परिणाम होतो आणि ते जास्तीत जास्त लोक आर्मी जॉईन करू शकतात. बाकी जे फॅसिलिटीज वगैरे आर्मीमध्ये आहेत किंवा जे ज्या सुविधा आर्मीमध्ये दिल्या जातात, त्यांची कंपॅरिझन आपण आजही करणार नाही आणि कालही करणार नाही. कारण आर्मी सर्व्हिस अशी आहे जी आपण काय मिळेल याच्यासाठी करत नाही कधीच. कोणीही आर्मी आजपर्यंत जॉईन केलेलं नाही की मला नंतर पेन्शन मिळेल किंवा मला नंतर काही हॉस्पिटल फॅसिलिटी मिळेल किंवा मला CSD कॅन्टीनची फॅसिलिटी मिळेल, असा उद्देश कोणाचाच नसतो. कारण एकदा आर्मी जॉईन केल्यानंतर आम्हाला स्वतःलाच माहिती नाही की आम्ही रिटायर होऊन परत येऊ का तिरंगामध्ये लिपटून शहीद होऊन येऊ. कोणालाच माहीत नसतं. रिटायर होऊन जरी आले तरी पण कोणाला माहिती नसतं की आपण पूर्ण व्यवस्थित सगळे हातपाय व्यवस्थित घेऊन येऊ घरी की एक दोन तिथे बॉर्डरवर सोडून येऊ. याच्यासाठी आर्मी ज्यावेळेला मनुष्य जॉईन करतो किंवा जे मुलं ज्यावेळेला जॉईन करतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ही भावना आली पाहिजे की मी फक्त देशाची सेवा करायची आहे. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. 16 ऑक्टोबर हा अन्न दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने प्रत्येक जण एकमेकांना सोशल मीडियावरून शुभेच्छा देतात. मात्र लातूर येथे अन्न दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. आई तुळजा भवानी यांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भक्त पायी चालत जातात. या भाविक भक्तांच्या सेवेसाठी लातूर शहरातील काही तरुणांनी एकत्र येत श्री साई अन्न छत्राची उभारणी केली आहे. यामध्ये विविध व्यवसायातील तरुण सहभागी झाले आहेत. या अन्न छत्राचे हे 6वे वर्ष असून 50 ते 40 स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहे. अन्नदाना बरोबरच पाणी आणि आरोग्याच्या सुविधा देखील पुरवल्या जात आहेत. उपवास करणाऱ्या भाविक भक्तांसाठी भगर, शेंगदाणा आमटी तर इतरांसाठी पुरी भाजीचा मेनू आहे. दर दिवशी गोड पदार्थही केला जातो. अन्नछत्र उभारलेलं आहे. या अन्नछत्राच्या माध्यमातून आम्ही त्यांना अन्नदानाचं वाटप करतो. ज्या भाविक भक्तांचा उपवास असतो त्यांच्यासाठी आम्ही भगर, आमटी, शाबू खिचडी आणि फळांचं वाटप करत असतो. तसेच आम्ही पुरी भाजी,
मसालदार खिचडी आणि दररोज एक गोड पदार्थ या अन्नछत्राच्या माध्यमातून आम्ही भाविकांना देतो। या कार्यामधून आम्हा सर्व तरुण स्वयंसेवकांना समाधान मिळतं। या अन्नछत्राच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी कार्य देखील करत असतो। गरजूवंतांना रक्तदानाची जर कोणाला गरज असेल लातूरमध्ये, त्यावेळी आमच्या अन्नछत्रातील तरुण युवक पुढाकार घेऊन त्या गरजवंताला त्या ठिकाणी तातडीने रक्तदान करत असतो। आमच्याच अन्नछत्रामधील दोन युवकांनी या ठिकाणी नेत्रदानाचा देखील मरणोत्तर संकल्प केलेला आहे। अशा पद्धतीने आम्ही समाजकार्य करत असतो। यामधून आम्हाला खरं म्हणजे हे आमचं सर्वांचं समाजाचं उत्तरदायित्व आहे। आमचं देखील काहीतरी समाजाचं ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। शिवाजीचौक लातूर यांचा अतिथी हा सुतोपक्रम उपक्रम आहे। या ठिकाणी भक्तांसाठी खास विविध सुविधा या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत। उपवासाच्या लोकांसाठी सेपरेट व्यवस्था आहे, निवासाची व्यवस्था आहे, पाण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि सही अन्न क्षेत्र शिवाजीचौक लातूर यांनी हा केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे। या ठिकाणी सर्व भावी भक्तांच्या काळजीची निवाराची सह भोजनाची व्यवस्था, उपवासाच्या लोकांसाठी उपवासाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। मी आज या ठिकाणी या अन्न क्षेत्रात भेट दिली, माझं मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे। आई तुळजाभवानी भवानी तर्फे या सर्व साई अन्न क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना भक्तांना उदंड आयुष्य लावो हीच प्रार्थना। श्री साई अन्न छत्राच्या वतीने दिले जाणाऱ्या सोयी सुविधेबाबत भाविक भक्त समाधान व्यक्त करत आहेत। ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचा मानस श्री साई अन्न छत्राचे स्वयंसेवक प्रशांत माने यांनी व्यक्त केला आहे। खरोखरच या अन्न छत्राच्या सर्व स्वयंसेवकांच्या कार्याला शालिनी प्लस मराठीचा सलाम। शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर। परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या दारू अड्ड्यावरती आष्टी पोलिसांनी अचानक धाड टाकत कारवाई केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठा दारू साठा देखील जप्त केला। एका महिलेसह एकावरती एक गुन्हा देखील नोंद करण्यात आलाय। परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू अड्ड्यावर आष्टीच्या पोलिसांनी रात्री 6 ते 7 वाजेच्या सुमारास पिंपळी धामणगाव येथे देशी दारूच्या अड्ड्यावर छाप टाकली। त्यामध्ये पहिल्या दारू अड्ड्यावर 20 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आणि दारू विकणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंद केला, तर दुसऱ्या दारू अड्ड्यावर 25 देशी बाटल्या जप्त करून आणखी एका महिलेवर गुन्हा नोंदवला। या दोन्ही महिलेंवर अवैध दारू विक्री करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आष्टीजवळ असलेलं कणकवाडी तांड्यावर गावठी दारू अड्ड्यावर छाप टाकून गावठी दारू जप्त केली आहे आणि आरोपी जालिंदर राठोड यांच्यावर अवैध गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ठिकठिकाणी रेड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। देशी दारूच्या 45 बॉटल आणि गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करून 3 जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे। शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वागेरे महाविद्यालय आणि शिवदुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीने रोहिडा किल्ल्यावरती श्रमदान करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयातील NCC चे छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहिडा गडावर एक दिवसीय श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात वाघिरे महाविद्यालयातील 100 छात्रसैनिक सहभागी झाले होते। शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या मार्फत या गडावर सदरचे बांधकाम हाती घेण्यात आले। या बांधकामास लागणारे साहित्य म्हणजेच वाळू, खडी, फरशी गडावर घेऊन जाण्याचे काम सध्या सुरू आहे। NCC छात्रसैनिकांनी जवळजवळ 2 ते 3 ब्रास वाळू मानवी साखळी करून गडावर पोहोचवले। शिवदुर्ग प्रतिष्ठान 2009 सालापासून तिकोना, रायगड, धर्मवीरगड, अंतुरगड, विचित्रगड, रोहिडा या गडांवर विकास कामे करत आहे। या प्रतिष्ठानमार्फत गडावर आतापर्यंत रोहिडमल्ल मंदिराची उभारणी, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, अंतर्गत रस्ते, तटबंदीवरील झोपडी काढणे इत्यादी कामे केली असून सदरच्या पुनर्बांधणीचं नियोजन आहे। गेल्या 9 वर्षात एका दिवसात इतके श्रमदान कधीच झाले नव्हते, असे उद्गार प्रतिष्ठानचे पंडित अतिवाडकर यांनी काढले। दर्शन वाघ यांनी गडाचा संपूर्ण इतिहास छात्रसैनिकांसमोर मांडला आणि संपूर्ण गडाची फेरी घडवून आणली। शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर। येत्या हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुंबईत हे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान ही माहिती देण्यात आली आहे। अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड नुसार वर्गवारी करून अनुसूचित जातीतील उपेक्षित घटकांना आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत
लहुजी शक्ती सेनेने केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाज आपल्या विविध मागण्यांसाठी लढा देत असून आतापर्यंत मोर्चे आंदोलनं बरेच झाली तरीही सरकारला जाग आली नाही. म्हणून आंदोलन तीव्र करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असल्याची माहिती लातूरमधील आयोजित पत्रकार परिषदेत लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी दिली आहे. पुढे बोलताना कसबे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ तत्काळ सुरू करण्यात यावे. बिहार राज्याप्रमाणे मातंग समाजाला न्याय देण्यात यावा. मातंग समाजाच्या कुटुंबाला शस्त्र परवाना देण्यात यावा. आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा. यासह आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यामध्ये गेले अनेक वर्षापासून मातंग समाजातील अनेक संघटना आणि लहुजी शक्ती सेना अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या आरक्षणाची अबकडनुसार वर्गवारी करून मातंग समाज व इतर उपेक्षित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लाभ मिळावा त्या पद्धतीने आरक्षणाचं वाटप करण्यात यावं. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेली चार वर्ष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे बंद आहे. भ्रष्टाचार झाला या कारणास्तव हे महामंडळ बंद करण्यात आलेले. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते जेलमध्ये आहेत. परंतु महाराष्ट्र राज्याच्या इतरही अनेक खात्यामध्ये पाटबंधारे खाते असेल, इतर खाते असतील, त्या ठिकाणी देखील भ्रष्टाचार झाला. मात्र सर्व महाराष्ट्र राज्यातली खाती चालू आहेत, परंतु केवळ आणि केवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे बंद आहे. ते महामंडळ तात्काळ सुरू करण्यात यावं. त्याचबरोबर त्या महामंडळाकरिता 500 कोटीचा निधीची तात्काळ तरतूद करण्यात यावी. त्याचबरोबर या महामंडळावरती अध्यक्षपदावर एक प्रामाणिक असा व्यक्ती त्या ठिकाणी नेमण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करत असतानाच महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि यांच्या दोघांचे एकत्रित मिळून जे महाराष्ट्र राज्य सरकार वार्षिक अंदाजपत्रक तयार करतं, त्या अंदाजपत्रकानुसार या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 4.5 ते 5 हजार कोटी वार्षिक या ठिकाणी अनुसूचित जातीच्या विविध योजनांसाठी या ठिकाणी खर्च केले जातात. या योजनांमध्ये मग दादासाहेब सबलीकरण योजना असेल, पॉवर टिलरची योजना असेल, इतर अनेक योजना असतील, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असतील, याच्यासाठी खर्च करत असताना या ठिकाणी देखील मातंग समाजावरती मोठ्या प्रमाणावर अन्याय त्याच्या अन्याय होतोय. त्यामुळे या ज्या योजना आहेत सर्व महाराष्ट्र राज्याच्या, त्या योजनाची बिहार राज्याप्रमाणे आणि इतरही काही राज्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली, त्याच पद्धतीने वर्गवारी या ठिकाणी करण्यात यावी. त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरु लहुजी असतात ज्यांनी या देशासाठी, जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी ही शपथ घेतली आणि ती शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत 17 फेब्रुवारी 1881 पर्यंत आपल्या वयाच्या 86व्या वर्षापर्यंत त्यांनी निभावली. अशा ह्या वीर पुरुषाच्या समाधी पुणे संगमवाडी या ठिकाणी आहे. त्या समाधीचं तात्काळ त्या ठिकाणी स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात यावं ही मागणी. त्याचसोबत शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना हार्दिक पटेल हे कराडमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवरती चांगलेच टीकास्त्र सोडलंय. पाहूयात ही बातमी. भाजप सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल अशी टीका भाजपावर करून गुजरात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा मीडियाने बाऊ केला असून त्यांनी हल्ल्याच्या चर्चेचं खापर टीव्ही माध्यमांवर फोडलं आहे. मी सरकारच्या विरोधात आहे, काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही, निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना पहाटे कराडमध्ये थांबले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. कराडमध्ये पटेल यांचे पहाटे जोरदार स्वागतही करण्यात आले होते. देखो ये बड़ा बेहद दुख का प्रश्न भी है. एक्चुअली जो गुजरात के अंदर हुआ वो टीवी और मीडिया के अंदर ज्यादा दिखाया गया. गुजरात के अंदर कभी भी हिंदी भाषी प्रदेशों के साथ बैर या ऐसा कोई बर्तन रहा ही नहीं है, क्योंकि गांव-गांव में टीवीओ में वहाँ हिंदी बोला भी जाता है और हिंदी चैनल देखा भी जाता है. लेकिन 14 महीने की बच्ची पर जो बलात्कार की घटना हुई थी, वो बलात्कार की घटना के बाद ये पूरा मामला हुआ है. एक व्यक्ति को अपराधी माना जाए और उसकी वजह से पूरे प्रदेश को अपराधी नहीं माना जा सकता, तो जो हुआ वो गलत है. लेकिन जो हो रहा है अभी उसको कहाँ हो रहा है, एक वीडियो दिखाइए. ये जो टीवी मीडिया के अंदर आप दिखा रहे हैं, एक वीडियो ऐसा दिखाइए जहाँ पर उत्तर भारतीय लोगों को मारकर भगाया गया.
बातें करने से कुछ नहीं होता, बातें मोदी साहब भी करते हैं। बातें करने से कुछ नहीं होता, दिखाना पड़ता है, प्रूव करना पड़ता है। जब किसान किसानी करता है तो वो प्रूव करता है कि मेरे शरीर से पसीना निकल रहा है, मैं मेहनत कर रहा हूँ, तो प्रूव होगा तब माना जाएगा ना। शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड। अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। राज्यातील विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोल्यात राष्ट्रीय अपंग महासंघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। राज्यातील विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, तसेच अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्याच्या त्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य राज्यात अपंग संघटनांनी सुरू केलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अपंगांना विनाअट देण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मासिक 2000 रुपये करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी अपंगांचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो अपंग आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते। अकोला महानगरामध्ये राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने जो मोर्चाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अपंगांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ गेल्या 18 वर्षापासून या राज्यामध्ये आहे आणि विविध मागण्या आम्ही दरवर्षीप्रमाणे मागण्या म्हणजे याच्यावर मांडतो अधिवेशनावर, पण त्यातल्या बऱ्याच मागण्या ह्या अपूर्ण होतात। आता नुकतीच शासनाने आमच्याकडे एक काहीतरी आमच्या तोंडाले पाणी पुसण्यासारखं आमची एक मागणी पूर्ण केलेली आहे, जिला आपण म्हणून संजय गांधी निराधार योजना। या योजनेचं मानधन त्यांनी 40% ते 79% 200 रुपयाने वाढ केलेली आहे आणि 80% ते 100% फक्त 400 रुपयाने वाढ केलेली आहे। याच्यामध्ये हेडिंगवर देतात की अपंगांना आता प्रति महिना 1000 रुपये मिळणार आहे, पण जे काही आपण मागणी केलेली आहे त्या मागणीनं कुठल्याही प्रकारचं समाधान नाही आहे। या राज्यामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात, अपंग हा सगळ्यात एक मागासलेला घटक आहे, ज्याला न्याय देण्याची, ज्याच्याकडे लक्षपूर्वक पाहण्याची गरज संपूर्ण राज्याला नव्हे तर या देशाला आहे। आणि म्हणून आमची एवढीच मागणी आहे की जे आम्ही काम करतो, आमची संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून अपंगांना आमची जे काही हे आहे अडचणी हे तुमच्या पुढे मांडतो, त्याचं निराकरण केलं पाहिजे। आज या राज्यामध्ये खासदार आहेत, आमदार आहेत, यांना विविध प्रकारे चांगलं मोठं मानधन मिळते, 80,000 कुणाला 1 लाख 1.5 लाख पर्यंत मानधन मिळते। अपंगांना फक्त 200 रुपये वाढ केल्याने शासनाच्या तिजोरीवर भार पडतो आणि त्या तिजोरीने अपंगांना कुठे इथं नुकसान कोणतं फायदा होणार आहे, म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की आमची जी मागणी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा। पुढील दिशा आमची आता राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने उन्हाळी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण राज्यामध्ये वातावरण तयार करून हिवाळी अधिवेशनावर आम्ही धडक मोर्चा नेतो आणि मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी जे काही त्यांचं आंदोलन होते त्या अधिवेशनामध्ये आमचा मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही विविध प्रकारचं आंदोलन करू। एक वेळा आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण भरण्याची बसण्याची सुद्धा आम्ही तयारी करतो आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला। शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनलाय असंच म्हणावं लागेल। या मार्गावरती झालेल्या अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय, पाहूयात या संदर्भातली ही बातमी। दिंडी महामार्ग अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे। या रस्त्यावर कुठेही सेफ्टी सिग्नल नाही। आतापर्यंत या रस्त्यावर 4 अपघात झाले आहेत। काम चालू असताना आतापर्यंत 4 लोकांना आपले जीव गमवावे लागलेत। शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गावर परतवाडी समोर न्यू दर्शना हॉटेल समोर एका बॅलेट 2-व्हीलर गाडीची आणि प्लॅटिना 2-व्हीलर गाडीची समोरासमोर धडक झाली। या धडकेमध्ये बाईकस्वार बाजीराव आडे यांना डोक्याला जबर मार लागला आहे आणि या बाईक स्वराची प्रकृती गंभीर आहे। शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावरती 2 कोटींची उधळण, राज्य सरकारकडून केला जाणार खर्च। तुळजाभवानी मंदिरात जाण्यापासून स्थानिक पुजाऱ्यांना रोखलं, पुजाऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन। सोयाबीनला मिळणार 4000 पेक्षा जास्त भाव, पाशा पटेल यांचं प्रतिपादन। जाफराबाद येथे 5 दुकानांना आग, 60 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान। सिल्लोड येथे शेतकरी आसूड मोर्चा, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।
you.